नमस्कार मित्रांनो, लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्या आपल्या या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 पाचवं प्रकरण, ज्याचं नाव आहे निर्देशक भूमिती। या प्रकरणातल्या महत्त्वाच्या संकल्पना आणि महत्त्वाचे सूत्र आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या अगोदरच्या ज्या काही प्रकरणं आहेत त्या सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, ज्यामध्ये आपण सूत्रांवरती आणि गुणधर्मांवरती चर्चा केलेली आहे। आज आपण निर्देशक भूमितीकडे जाऊयात। मित्रांनो, निर्देशक भूमिती हा बीज भूमितीचा एखादा एक भाग आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही, कारण निर्देशक भूमितीचा अभ्यास करत असताना आलेखाचा अभ्यास आपल्याला बऱ्याचदा करावा लागतो। आता दोन बिंदूंमधील अंतर काढणं अशा प्रकारचं इथं एक सूत्र आहे, अंतराचं सूत्र आपण जे म्हणतो इथं दिलंय की ते अंतराचं सूत्र म्हणजे दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं, आणि हे बिंदू आपण बऱ्याचदा आलेख कागदावरती दाखवतो। हे आपण इयत्ता 8वी 7वी 9वी या इयत्तांमध्ये आपण पाहिलंय। तर बघूयात ही सूत्र नेमकी कोणकोणती आहेत या प्रकरणामधली। पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही घरी बसून गणित विषयाचा अभ्यास करू शकता एकदम फ्रीमध्ये व्हिडिओ बघून। ओके, पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे अंतराचे सूत्र। या अंतराच्या सूत्रावर बोर्डाच्या परीक्षेला एखादा प्रश्न विचारला जातो। हे सूत्र काय आहे? ए बी बरोबर, म्हणजे ए आणि बी या दोन बिंदूंमधलं जर अंतर काढायचं असेल तर सूत्र आहे एक्स टू वर्गमुळात एक्स टू वजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वनचा वर्ग। उदाहरणार्थ आपल्याकडे दोन बिंदू आहे, माझ्याकडे एक ए बिंदू आहे ज्याचे निर्देशक 2 आणि 3 आहे आणि दुसरा बिंदू आहे बी ज्याचे निर्देशक 4 आणि 5 आहे। तर आता या दोन बिंदूंमधलं जर अंतर तुम्हाला काढायचं झालं तर आपण हे अंतराचं सूत्र वापरणार, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मग हे सूत्र आपण काय वापरणार बाबा? ए बी बरोबर आपण लगेच लिहिणार वर्गमुळात एक्स टू वजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वनचा वर्ग। ओके, मग आपलं वर्गमुळामध्ये काय येणार? एक्स टू वजा एक्स वन। आता एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू म्हणजे काय? बघा, एक्स वन म्हणजे 2, वाय वन म्हणजे 3, एक्स टू म्हणजे 4 आणि वाय टू म्हणजे 5। म्हणजे पहिल्या बिंदूचं निर्देशक एक्स वन वाय वन आपण म्हटलं आणि दुसऱ्या बिंदूचे जे निर्देशक आहेत त्याला आपण एक्स टू वाय टू म्हणायचं। ओके, मग आता ए बीचं अंतर काढत असताना, ए आणि बी या दोन बिंदूंमधलं अंतर काढत असताना, पहिलं एक्स टू वजा एक्स वन, एक्स टू 4 आहे, एक्स वन 2 आहे, मग 4 वजा 2 त्याचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन, वाय टू किती? 5 आहेत आणि वजा वाय वन 3 आहे, 5 वजा 3 वर्ग। परत वर्गमुळात लिहा, 4 गेले 2, 2 वर्ग अधिक 5 गेले 2, 2 वर्ग, 2 वर्ग किती? 4 अधिक पलीकडच्या 2 वर्ग 4, 4 आणि 4 झाले आपल्याकडे वर्गमुळात 8। इथपर्यंत लिहिलं तरी चालेल, पण यापुढे सुद्धा आपण जाऊ शकतो। यापुढे काय आहे? वर्गमुळात 8 म्हणजे काय असतं? वर्गमुळात 4 × 8 आणि 4 बाहेर पडले किती? 4 वर्गमूळ 2 येतं, 4 हा 2 वर्ग आहे म्हणून 4 वर्गमूळ 2, म्हणून बाहेर पडले 2, वर्गमुळात 2 आपल्याकडे आलं। तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो, एकदम सिंपल आहे। म्हणजे अंतराचे जे सूत्र आहे यावर आधारित अशा प्रकारचा एखादा प्रश्न 1 ते 2 गुणांसाठी आपल्याला विचारला जाऊ शकतो। यानंतर पुढे आहे विभाजनाचे सूत्र। विभाजनाचे सूत्र म्हणजे कुठं वापरतो? समजा माझ्याकडे 2 बिंदू आहे, हा एक ए बिंदू आहे आणि हा बी बिंदू आहे, आणि हा सी बिंदू काय करतोय? ए आणि बीचे 2 भागात विभाजन करतोय। ओके, 2 भागामध्ये विभाजन करतोय। मग या सी बिंदूचे निर्देशक जर काढायचे असतील, ए चे निर्देशक तुम्हाला दिले असतील, बी चे दिले असतील, आणि जर सी चे जर निर्देशक तुम्हाला काढायचे असतील, समजा सी बिंदू 2 1 या प्रमाणात तो विभागतोय, तर त्या सी बिंदूचे निर्देशक काढण्याचं हे सूत्र आहे आणि त्याला आपण म्हणतो विभाजनाचे सूत्र। हे सूत्रसुद्धा समजून घ्या मित्रांनो, mx2 + nx1 / m / n त्यानंतर कॉमा, म्हणजे एक्सचे निर्देशक काढण्याचं हे सूत्र mx2 + nx1 / m / n याचा वापर करून तुम्ही एक्स बिंदूचे निर्देशक काढू शकता, आणि my2 + ny1 / m / n याचा वापर करून तुम्ही वाय बिंदूचे निर्देशक काढू शकताय। ओके, आता त्याचबरोबर मध्यबिंदूचे सूत्र। मध्यबिंदूचे म्हणजे काय? समजा ए आणि बी हे 2 बिंदू आहेत आपल्याकडे, ए आणि बी हे 2 बिंदू आहेत, आणि समजा सी हा मध्यबिंदू आहे। सी जर मध्यबिंदू असेल, सी कोणताही बिंदू असेल तर हे सूत्र, आणि जर सी जर मध्यबिंदू असेल तर हे छोटंसं सूत्र आहे मध्यबिंदूचे निर्देशक काढण्याचं, x1 + x2 / 2, y1 + y2 / 2। समजा याच ए बीचा सी जर मध्यबिंदू असेल, ए चे निर्देशक समजा तुमच्याकडे 2 3 आहेत आणि इथं बीचे निर्देशक तुमच्याकडे 4 5 आहेत,
आणि सी हा जर मध्यबिंदू असेल आणि सी चे निर्देशक काढायचे असेल तर सूत्र आपल्याकडे काय आहे, एक्स वन अधिक वाय वन भागिले एक्स वन अधिक एक्स टू भागिले दोन बरं का, आणि वाय वन अधिक वाय टू भागिले दोन, सी हा मध्यबिंदू असेल तर ओके। तर या सी बिंदूचे निर्देशक काढण्याचं सूत्र एक्स वन अधिक एक्स टू भागिले दोन वाय वन अधिक वाय टू भागिले दोन मध्यबिंदूचे निर्देशक। आता एक्स वन अधिक एक्स टू भागिले दोन केलं तर आपल्याला एक्सचे निर्देशक मिळणार आणि वाय वन अधिक वाय टू भागिले दोन केलं की वायचे निर्देशक मिळणार। आता एक्स वन अधिक एक्स टू किती, एक्स वन किती दोन आणि एक्स टू किती चार आहेत, दोन अधिक चार किती सहा होतात, दोन अधिक चार आणि भागिले हे दोन। पलीकडं वाय वन अधिक वाय टू, वाय वन आपल्याकडे किती तीन आणि वाय टू किती आहे पाच, मग तीन अधिक पाच भागिले दोन ओके। आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, या ठिकाणी दोन आणि चार किती झाले सहा भागिले दोन आणि पलीकडं तीन आणि पाच किती झाले आठ भागिले दोन। आता बे त्रिक सहा आणि बे चौक आठ म्हणजे तीन आणि चार हे निर्देशक झाले मध्यबिंदूचे। तर मध्यबिंदूचा निर्देशक काढण्याचं सूत्र वापरून एक ते दोन गुणांसाठी असा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो। त्यानंतर मध्यगा संपात बिंदूचे सूत्र, आता मध्यगा संपात बिंदूचे सूत्र म्हणजे काय, एक्स वन मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय, समजा एखादा त्रिकोण आहे तुमच्याकडे हा, या त्रिकोणाचं नाव आहे ए बी आणि सी। आता ए कुठल्याही त्रिकोणाला तुम्ही तीन मध्यगा काढता, समजा मी ही एक मध्यगा काढली ए डी। आता मध्यगा म्हणजे काय, त्रिकोणाचा कोणताही शिरोबिंदू, हा एक आहे शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू डी हा काय बी सीचा समजा मध्यबिंदू असेल, तर यांना जोडणारी जी रेषा असते, जो रेषाखंड असतो त्याला मध्यगा म्हणतात। म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू, त्रिकोणाच्या कुठल्याही कोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी जी रेषा आहे तिला आपण काय म्हणतो, मध्यगा म्हणतो। अशा तीन मध्यगा आपण कुठल्याही त्रिकोणाला काढतो आणि त्या तीन मध्यगांचा जो छेदनबिंदू असतो त्याला आपण मध्यगा संपात बिंदू म्हणतो। आणि या मध्यगा संपात बिंदूचे जर निर्देशक काढायचे असतील तर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले दोन, वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले सॉरी भागिले तीन आहे तिथे, एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन आणि वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन ओके। हे तीन बिंदू आपल्याला असतात, इथं तीन शिरोबिंदू आहेत, त्या तीन शिरोबिंदूंचे निर्देशक दिल्यावर आपण मध्यगा संपात बिंदूचे सूत्र वापरू शकतो ओके। हे सूत्र वापरून या बिंदूचे आपण निर्देशक काढू शकतो। त्यानंतर चढ, चढ म्हणजे स्लोप आपण त्याला म्हणतो, उतार आपण म्हणतो। त्या चढ काढण्याची दोन सूत्र आहेत, एक आहे टॅन थीटा। जर तुम्हाला थीटाची किंमत दिली असेल, थीटा म्हणजे काय, समजा एक्स अक्ष आहे आणि त्यावरती एखादी रेषा आहे, तिचं जर चढ काढायचं असेल तर ती किती कोनात झुकलेली आहे, त्या कोनाचा जर तुम्हाला माप दिलं असेल तर तुम्ही टॅन थीटा सूत्र वापरू शकता। समजा जर तुम्हाला सांगितलं असेल की एका थीटा जर तुमच्याकडे जर 45 दिला आहे आणि तुम्हाला जर टॅन थीटा काढा, जर तुम्हाला चढ काढायचं असेल तर टॅन थीटाचं सूत्र, आणि हे सुद्धा सूत्र आहे वाय टू वजा वाय वन भागिले एक्स टू वजा एक्स वन। म्हणजे जर ए आणि बी असे दोन बिंदू दिलेत, म्हणजे या दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा जर चढ काढायचा असेल तर तुम्हाला हे सूत्र वापरावं लागेल। आणि टॅन थीटा दिला असेल, थीटाची किंमत दिली असेल किंवा कोणाचं माप दिलं असेल तर तुम्हाला टॅन थीटा हे सूत्र वापरावं लागणार आहे। दोन सूत्र आहेत आणि योग्य ठिकाणी योग्य ते सूत्र आपल्याला वापरता आलं पाहिजे। तर ही सूत्र आहेत निर्देशक भूमिती या प्रकरणामध्ये, ही एवढी सूत्र आहेत, या सगळ्या सूत्रांचा खेळ आहे, या व्यतिरिक्त बाकी काहीच नाही। त्यामुळे ही सगळी सूत्र, जी पाच सूत्र तुम्हाला दिसतात, एक दोन तीन चार आणि पाच सूत्र, ही पाच सूत्र नीट लिहून काढावं वहीमध्ये चांगल्या प्रकारे। आणि या अगोदरच्या काही प्रकरणांवरती सुद्धा आपण सूत्रांच्या व्हिडिओ बनवल्यात, त्यासुद्धा बघा आणि त्या व्हिडिओ बघून त्या व्हिडिओमधली सुद्धा सूत्र तुम्ही नीट लिहून घ्या ओके। यानंतर पुढे त्रिकोणमिती हे एक प्रकरण आहे, खूप अवघड वाटतं पण त्या प्रकरणावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्रिकोणमिती प्रकरणातले सूत्र कशा प्रकारे लक्षात ठेवायची यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, पण ती चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ओके। नक्कीच मित्रांनो, ही व्हिडिओ जर आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही घरी बसून गणिताचा अभ्यास करू शकता एकदम फ्रीमध्ये ओके। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद।